आज आहे दिन तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे है की ह्याचा खगोलीय विषुवृत्ताच्या संबंधात काय अर्थ होतो खगोलीय विषुवृत्त म्हणजे एक काल्पनिक रेषा पृथ्वीच्या विषुव वृत्ताच्या वर काढलेली जी सुद्धा एक काल्पनिक रेषा आहे जी ह्या पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण गोलार्धात विभागते किंवा तो बिंदू जिथे उत्तर ध्रुवाची आणि दक्षिण ध्रुवाची चुंबकीय शक्ती वेगवेगळ्या प्रकारे बदलते ऊर्जेची वेगवेगळी क्षेत्र उत्तर गोलार्धात ज्या प्रकारे काम करतात आणि विषुववृत्त ओलांडल्यावर लगेच कशी काम करतात ते पूर्णपणे वेगळं असतं तर ह्या दिवशी खगोलीय विशुवृत्त सूर्याच्या अगदी सरळ रेषेत येतो ह्याचा अर्थ पृथ्वीवर होत असलेले सर्व प्रभाव समान पातळीत येतात तर विश्वदिनाचं महत्त्व मनुष्यासाठी असं आहे की ह्या दिवशी पुरुष तत्व आणि स्त्री तत्व समान पातळीवर असतं यौगिक परंपरेमध्ये ह्या दिवसाला तो दिवस मानलं जातं जेव्हा आपल्या भौतिक इच्छांच्या आणि आसक्तींच्या पलीकडे जाण्याची सर्वात उत्तम संधी असते मानवी शरीरातील वासनेच्या आसक्तींच्या पलीकडे जाणं त्याची शक्यता सर्वात जास्त असते ह्या दिवशी शिवा अर्धनारी शिव अर्धनारी म्हणून विराजमान होते ह्याचा अर्थ ते अर्धे पुरुष आणि अर्धे स्त्री होते कारण आज ह्या दोन्ही गोष्टींचा समतोल असतो हा तो दिवस असतो जेव्हा स्त्रिया पुरुषांसोबत समान पातळीवर असतात माझं म्हणणं आहे की इतर दिवशी त्यांचं वर्चस्व असतं तर सर्व काही समान स्तरावर येतं आपल्या स्वतःच्या शरीर व्यवस्थेत आणि सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या किंवा इतर गोष्टींमध्ये एकमेव गोष्ट जी आपण प्रदान करू शकतो ती म्हणजे सर्वांना समान संधी उपलब्ध करणे तुम्ही लोकांना समान बनवू शकत नाही ते तसं कधीच काम करणार नाही पण तुम्ही समान संधी उपलब्ध करून देऊ शकता समान संधी म्हणजे आता खेळाचं मैदान सर्वांसाठी सारखं आहे ह्या परंपरेमध्ये पूर्वीपासून असं मानलं जातं की हा पूर्वग्रहांपासून मुक्त दिवस आहे का ह्या दिवसाला पूर्वग्रहांपासून मुक्त मानलं जातं ह्याचं कारण पूर्वग्रह मुळात आपल्या मनात निर्माण होतो ते आपण कुठल्या गोष्टीशी जास्त ओळख जोडून घेतल्यामुळे आता आपण इथे पुरुष किंवा स्त्री असण्याच्या अगदी मूलभूत पैलूकडे येतोय जर तुमची पुरुष असण्याची ओळख खूप घट्ट असेल तर तुमचा पुरुषी पूर्वग्रह असेल जर तुमची स्त्री असण्याची ओळख खूप घट्ट असेल तर तुमचा स्त्रीप्रधान पूर्वग्रह असेल तर विषुव दिन हा ह्यामध्ये समतोल आणण्याचा दिवस आहे ह्या किंवा त्या गोष्टीसोबत ओळख बांधून न ठेवणं अगदी पुरुष किंवा स्त्रीसुद्धा नसणं अगदी मनुष्य किंवा इतर प्राणीसुद्धा नसणं केवळ इथे एक जीवन म्हणून स्पंदित राहणं